जिंतूर येथील श्रीराम इंडियन गॅस एजन्सीच्या मनमानी कारभार करून गॅस ग्राहकांची आर्थिक लूट करीत आहेत. घरपोच डिलिव्हरीच्या अधिकचे 20 रुपये उकळून ग्राहकांची आर्थिक लूट होत आहे. ती थांबवण्यासाठी व गॅस गोदाम भर वस्तीत असल्याने परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. गॅस गोदाम भर वस्तीतून हटवण्यात यावे या मागणीसाठी 15 सप्टेंबर पासून सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रफिक तांबोळी हे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याची माहिती दिली आहे. पत्रकार रफिक तांबोळी यांनी प्रशासनास 17 ऑगस्ट रोजी गॅस एजन्सीचा गैरप्रकार रोखण्यासाठी व भर वस्तीतील गोदाम हलवण्यासाठी निवेदन दिले होते, पण प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याने नाईलाजास्तव त्यांना उपोषणाला बसावे लागत आहे. एमसीए न्यूज मराठी करिता महबूद खान, परभणी, जिल्हा प्रतिनिधी. बार 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 बोले वाला है भाई, ये गैस की टाकी के ऊपर 20 रुपए जो बार बार ले रहे, वो टकरार करने के बाद उनको कोई किधर से ना किधर से उनको लोग बोलते रहते, टोकते रहते और ऐसी ले लेते. उसके बाद में गैस के गोदाम के वहां बास बहुत आ रही, बहुत लोगों का बोलना है, उनको भी निगलेक्ट कर रहे. जिंतूर के अंदर कोई ऐसा नहीं कर रहा, एकदम तो बस्ती के अंदर आया वाला है. इसलिए मैंने माननीय कलेक्टर साहब को 17 तारीख को मैंने निवेदन दिया था, भाई इसके 8 दिन के अंदर चौकसी कर इसको गैस गोदाम को जिंतूर से बाहर लिया जाए इसके वजह से. और उसके बाद 29 तारीख को दिया, फिर आखिरी को मेरे को 15 तारीख को उपोषण को बैठने की नौबत है. आज तक भी प्रशासन ने इसको